भारतीय संविधानाची तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी कुठल्याही परदेशी तत्वातनं घेतलेली नाही, ती भगवान गौतम बुद्धांच्या विचारातनं घेतलेली आहेत, आपल्या तत्वज्ञानातनं घेतलेली आहेत. आणि खरं बघितलं तर लोकशाही ही खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा विचार आहे. आपण बघा, एकाच वेळी दोन देश स्वतंत्र झाले, भारत झाला आणि पाकिस्तान झाला. दोघांनी लोकशाही स्वीकारली, दोघांचे संविधान तयार झालं, दोघांचे संविधानाने लोकशाही स्वीकारली. भारतात ती लोकशाही रुजली, ती वाढली, ती जगातली सगळ्यात प्रगल्भ लोकशाही झाली. पाकिस्तानमध्ये ती कधीच टिकू शकली नाही, लोकशाहीची जागा तिथे वेळोवेळी तानाशाहीने घेतली. याचं एकमेव कारण आहे की मुळात हिंदू विचार हाच लोकशाहीचा विचार आहे, हिंदू विचार हा लोकशाहीचा गाभा आहे. आणि लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाची आहे सहिष्णुता, ती सहिष्णुता ही हिंदू विचाराचा सगळ्यात मला असं वाटतं महत्वाचा स्तंभ आहे. आणि म्हणूनच हा विचार टिकला, आणि म्हणून हे संविधान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे अमोघ कार्य या ठिकाणी खऱ्या अर्थानं रमेशजींनी केलं, खरं तर इतके सगळे ग्रंथ त्यांनी लिहिले, हे सगळे ग्रंथ लिहित असताना इतका अभ्यास आणि इतका सगळा विचार हा त्यांनी जो काही त्या ठिकाणी केला, त्यातलं सगळ्यात महत्वाचं काही असेल तर जी भाषा आहे ती अतिशय सोपी आहे. विचारवंत अनेक असतात, पण अनेक विचारवंत असे असतात की त्यांचे विचार हे चांगले वाटतात पण डोक्यावर न जातात, म्हणजे नेमके काय आहेत ते आपल्याला समजत नाही. मात्र रमेशजींचं असं नाही आहे, त्यांचे विचार डोक्यातही जातात आणि मनातही जातात, हृदयातही जातात. हे महत्वाचं त्यांच्या विचारातलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं.